कार्यक्रमामध्ये ज्यासाठी हे प्रशिक्षण आपण अरेंज केलेलं आहे, आयोजित केलेलं आहे, ते मुख्य पीठ पेरायला सुरुवात करतो. काहीतरी 10-15 मिनिट असतील, त्यामध्ये हे मुख्य पीठ पेरूया. हिरवाळ पेरून झालेलं आहे. मित्रांनो, गेली एक वर्षापासून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन एक नवीन मूल्यमापन पद्धती म्हणून आपल्याला शासनानं दिलेली आहे. गेलं सर्व वर्ष आपण सर्वजण संभ्रमात होतो की हे काय नवीन असत. प्रथम तर आपल्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की चाचण्याच नाही, परीक्षाच नाही, आणि त्यामुळे सर्व संभ्रम निर्माण झाला. परंतु नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आलेलं आहे आणि हे दोन सत्रात करायचं आहे. दोन्ही सत्रात स्वतंत्र आहे. अगोदर कसं होतं, वर्षा अखेरीस आपण सत्राचं पूर्ण एक गुणांकन करून त्याचे एकत्रित रिझल्ट तयार करत होतो. पण आता असं नाही, वर्षभर हे मूल्यमापन करायचं आहे आणि वर्षभर दोन्ही सत्रामध्ये दोन प्रकारचे मूल्यमापन आहे, एक आकारित मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन असं त्याचं स्वरूप आहे. आता हे सगळं आपल्याला तात्विक भाग झालेला आहे, परंतु नेमकं याची गुणदान कशी पद्धती आहे याबाबत संभ्रम होता. गेल्या वर्षी तर आपल्याकडे पुष्कळशा लोकांनी निरीक्षणच केलं नाही. याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं आहे की प्राथमिक स्तरावरील लोकांना तरी याबाबत अधिक माहिती आहे, पण आमच्याकडे माध्यमिक स्तरावर तर याबद्दल प्रचंड असं संभ्रम आहे. कारण आमच्याकडे बरेचसे एक किंवा दोन विषय शिकवणारे शिक्षक आहेत आणि जिल्हा प्राथमिक स्तरावर जवळपास सगळेच विषय शिक्षक शिकवत असतात, त्यामुळे याच्याबद्दल त्यांना सगळ्या विषयाची एकंदरीत मूल्यमापन पद्धती माहिती आहे, तितकीशी आहार माहिती आहे. परंतु यावर्षी एक परिपत्रक शासनानं दिलेलं आहे आणि त्यामध्ये गेल्या वर्षीचे जे काही संभ्रम आहे तो दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये निरीक्षण हे प्रत्येक विषयात आवश्यक केलेलं आहे. गेल्या वर्षी निरीक्षण आम्ही आवश्यक केलेलंच नाही बऱ्याच विषयामध्ये, कारण कुठलेही पाठ असा एक कप्पा आमच्याकडे होता. पण आता असं नाही, प्रत्येक विषयाला निरीक्षण हे आवश्यक आहे, मात्र त्याला गुण नाही. प्रत्येकाला प्रत्येक विषयाचं निरीक्षण करायचं आहे, पण त्याला शून्य गुण आहे. त्यामुळे गुणदान पद्धती कशी आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सांगतो म्हणजे मलाही काही माहिती नव्हतं, पण मी थोडीशी पुस्तिका बघितलेली आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांचा एक भाग आहे. आता प्रथम सत्र जवळपास संपत आलेलं आहे, त्यामुळे हे आपल्याला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून अगदी थोडक्यामध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये प्रामुख्याने तीन गट केलेले आहेत विषयाचे. विषयवार तीन गट आहेत, एक भाषाचा गट आहे, दुसरा विज्ञान गणित भूगोल आणि इतिहास नागरिक असा एक गट आहे, आणि तिसरा गट आहे कलाकारण आणि शारीरिक शिक्षण. तर या प्रत्येक विषयासाठी काही मूल्यमापनाची साधन तंत्रे आवश्यक केलेली आहेत आणि काही ऐच्छिक आहेत. तर कुठली आहेत, तर हे लक्षात ठेवा की भाषा जे शिकवतात शिक्षक त्यांच्यासाठी दैनंदिन निरीक्षण, की ज्याला मी तुम्हाला सांगितली की त्याला गुणदान नाही, त्याला शून्य गुण आहे. तोंडी काम आणि लेखी चाचणी हे दोन साधन तंत्रे आवश्यक आहे, हे त्यांनी घेतील. भाषा जे शिक्षक आहे त्यांच्यासाठी तोंडी काम लेखी चाचणी हे आवश्यक मूल्यमापनाची साधन तंत्रे केलेली आहेत आणि इतर साधन तंत्रापैकी कोणतीही दोन अशी साधन तंत्र आहे.
गणित भूगोल व विज्ञान या विषयासाठी लेखी चाचणी आवश्यक आहे, दैनंदिन निरीक्षण तर आवश्यकच आहे सगळ्यांसाठी, लेखी चाचणी आवश्यक आहे आणि इतर साधन तंत्रापैकी भाषा सॉरी गणित विज्ञान भूगोल इतिहास नागरिक यांच्यासाठी किमान 3 साधन तंत्र आवश्यक आहे आणि कला कार्यालय शाळेत शिक्षणासाठी दैनंदिन निरीक्षण आणि इतर साधन तंत्रापैकी कोणतीही 2 असे धोरणमार्ग विषयवार साधन तंत्राची वर्गवारी आहे. तर दैनंदिन निरीक्षण म्हणजे एकूण आपल्याला मगाशी सांगितलं की एकूण साधन तंत्र 8 आहे. दैनंदिन निरीक्षण, तोंडी काम ज्यामध्ये प्रश्नोत्तर असतील, प्रकट वाचन असेल किंवा भाषण संभाषण असेल, भूमिका अभिनय असेल, मुलाखत असेल, गटचर्चा असेल, त्यानंतर प्रात्यक्षिक आणि प्रयोग आहे, उपक्रम व कृती आहे. उपक्रम आणि कृती ही सामूहिक आणि वैयक्तिक या 2 स्वरूपामधली आहे. प्रकल्प आहे, चाचणी आहे. चाचणीमध्ये मग मगाशी मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे ओपन लूप बुक टेस्ट असेल किंवा अनौपचारिक असेल, वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने करायची, कारण मूल्यमापनामध्ये प्रचंड लवचिकता आणलेली आहे. प्रत्येक शिक्षकानं त्याच्या त्याच्या पद्धतीने करायचं, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने केलं तरी चालेल, इतकी प्रचंड लवचिकता या मूल्यमापनामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वाध्याय वर्ग काम आहे, त्याच्यामध्ये निबंध लेखन आहे, पत्र लेखन आहे किंवा वृत्तांत लेखन आहे, म्हणजे पुष्कळसे प्रकार आहेत. इतर मध्ये प्रश्नावली किंवा स्वयं मूल्यमापन आहे, स्वतःच प्रश्नावली तयार करायची, त्याची उत्तरं शोधायची, किंवा सहाध्यायी मूल्यमापन आहे, आपण केलेले प्रश्न आपल्या मित्राकडून वर्गमित्राकडून